साहेबांच्या देशात भीमपराक्रम गाजवणारी भारतीय अंध क्रिकेट टीम मायदेशी परतलीय. वन डे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम भारतीय अंध क्रिकेट टीमनं केलाय. शेखर नाईकच्या नेतृत्वात टीम इंडियानं ही कामगिरी करून दाखवली आहे. बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये टीम इंडियाचा परफॉर्मन्स वर्ल्ड चॅम्पियन प्रमाणेच होता. भारतीय अंध क्रिकेट टीमचा इथपर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा असाच आहे. बीसीसीआयची मान्यता नसूनही टीमनं चमकदार कामगिरी केली आहे. आता इंग्लंडमधील कामगिरीनंतर तरी भारतीय अंध क्रिकेट टीमला बीसीसीआयची मान्यता मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. भारतीय टीमने इंग्लंडला त्यांच्याच देशात जाऊन पराभूत करण्याचा पराक्रम केला खरा, मात्र त्यामुळे अंध खेळाडूंकडून होत असलेलं दुर्लक्ष नजरेआड करता येणार नाही. भारामतीचा फास्ट बॉलर अमोल खरसे हा अशांपैकीच एक. वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करूनही केवळ आर्थिक पाठबळ नसल्यानं इंग्लंडमधल्या या विजयात त्याला सहभागी होता आलं नाही. या दौऱ्यापूर्वी आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे यांनी अमोलशी केलेली खास चर्चा पाहूया. इंग्लंडमध्ये हो घातलेल्या मालिकेसाठी भारताच्या अंध क्रिकेटपटूंचा संघ नुकताच रवाना झाला आहे. मात्र या संघामध्ये भारताचा अव्वल गोलंदाज अमोल खरचे, ज्यांनी गेल्या वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केली होती, तो जाऊ शकलेला नाही आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याला या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप मिळू शकलेली नाही आहे. या सगळ्या विषयात आपण अमोलकडून जाणून घेऊयात. अमोल, नेमकं काय घडलं? ज्यावेळेस आम्ही साऊथ आफ्रिकेला वर्ल्ड कपसाठी गेलो होतो त्यावेळेस जी आमची संस्था आहे बेंगलोरला ते तर त्यांनी आमचा सगळा स्पॉन्सरशिपचा वगैरे खर्च सगळं पाहिलं होतं. पण यावेळेस इंग्लंडसाठी त्यांना स्पॉन्सरशिप मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी आमच्या आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही प्रयत्न करा म्हणून. मी काही ठिकाणी प्रयत्न केले पण वर्ल्ड कपवरून आल्यानंतर पण राज्य आपलं गव्हर्नमेंट आहे तर त्यांनीसुद्धा काहीच म्हणजे त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे मग गव्हर्नमेंटकडनं तर मला काही मदत होणार नव्हतीच. तर मी बाकी ठिकाणी पण प्रयत्न केले पण मला स्पॉन्सरशिप न मिळाल्यामुळे आता मला इंग्लंडचा टूर खेळता येत नाही. सरकार असू द्यात किंवा समाजातल्या जे कोणी दानशूर म्हणून लोक आहेत किंबहुना ज्यांना या अंधांच्या क्रिकेटसाठी अमोलसाठी काही करावंच वाटतं, त्यांनी पुढे यायला पाहिजे आणि अशा खेळाडूंना आपण नेहमीच प्रोत्साहन द्यायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.